आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त ते विनायन मराठी. दरम्यान ही दृश्य आपण पाहतो आहोत. अजित पवार आता अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. 2 वाजता अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील. हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. पुढील 4 महिन्यांसाठी अर्थात जुलैपर्यंतसाठीची ही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे. मात्र आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज 2 वाजता अजित पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. ठीक दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्यासाठी अजित पवार हे आता विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्री आमदार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम विधानभवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करतील आणि त्यानंतर ते विधानभवनामध्ये जाऊन त्या ठिकाणी ठीक दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. यामध्ये जुलैपर्यंतच्या सर्व प्रक्रियेची सर्व गोष्टींची तरतूद असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की अजित पवार हे आता अर्थसंकल्प घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत दीपक केसरकर त्याचबरोबर इतरही नेते आणि मंत्री उपस्थित आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज ठीक 2 वाजता अजित पवार हे अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये केवळ 4 महिन्यांसाठीची तरतूद असणार आहे. आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत. विधानभवन परिसरामध्ये अजित पवार यांच्या सोबतच इतरही नेते आणि मंत्र्यांकडून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. गिरीश गायकवाड हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गिरीश, आपण पाहतोय की अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अजित पवार हे विधानभवन परिसरामध्ये दाखल झाले. विधानभवन परिसर दाखल झाले. सर्व राज्य शिवाजी महाराज यांनी त्यांनी नमन केलेलं आहे आणि अर्थसंकल्पामध्ये मांडलं जाणारं एक बॅग या ठिकाणी लेदरची आहे ती घेऊन आलेलं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अजितदादा जे ते अर्थसंकल्प पाहतोय. दीपक केसरकर देखील आहे. त्यांच्याही हातामध्ये एक मरून कलरची जी बॅग आहे त्याच्यामध्ये राज्यकल्पामध्ये आणि राज्यामध्ये भविष्यामध्ये सर्व घटकांचा विकास कशा पद्धतीनं होणं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच गिरीश, तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत. अजित पवार आता 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आपण पाहतोय की अजित पवार आता विधानभवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. दीपक केसरकर हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दोघांच्या हातामध्ये एक ब्रीफकेस आपण पाहू शकतो. या ब्रीफकेसमध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे आणि हा अर्थसंकल्प ठीक 2 वाजता अजित पवार सादर करतील. मात्र तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक या ठिकाणी होणार आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. त्या ठिकाणी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतर ठीक दुपारी 2 वाजता अजित पवार त्याचबरोबर दीपक केसरकर हे दोन्ही सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडणार आहेत. आणि अर्थसंकल्प घेऊन विधानभवन परिसरामध्ये आल्यानंतर अजित पवार त्याचबरोबर इतरही मंत्री आणि नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतो आहोत. विधानभवनाच्या पायऱ्यावर अर्थमंत्री त्याचबरोबर अर्थराज्यमंत्री हे आता हा अर्थसंकल्प माध्यमांसमोर दाखवताना. विधानभवन परिसरामध्ये आता अजित पवार दीपक केसरकर हे अंतरिम अर्थसंकल्प घेऊन दाखल झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी वंदन केलेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, सुरुवातीला अर्थसंकल्प राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर केला जाईल आणि ठीक दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प अजित पवार मांडतील. पुन्हा एकदा गिरीश यांच्याकडे जाणार आहोत. मात्र आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच अजित पवार हे विधानभवन परिसरामध्ये दाखल झाले. अर्थसंकल्प त्यांच्या हातामध्ये असलेल्या ब्रीफकेसमध्ये आपण पाहू शकतोय आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केल्यानंतर ठीक दुपारी 2 वाजता ते अर्थसंकल्प मांडतील.